जे भीत आहे, जे थरथर कापत आहेत, विश्वासू लोक आज त्यांना तू स्पर्श कर माझ्या देवा. आज मांजरी मधल्या लोकांना तू स्पर्श कर, सर्व एरिया मधल्या हडपसर मधल्या लोकांना तू स्पर्श कर माझ्या देवा. ज्या ज्या ठिकाणी आमचे विश्वासणारे आहेत, ज्या ज्या ठिकाणी येशू हे नाव त्यांनी ऐकलेलं आहे, कारण की आता आम्हाला सहाय्य कुठूनच येणार नाहीये, आम्हाला सहाय्य आमच्या जिवंत देवाकडून येणार आहे. आमचा जिवंत देव आमचं सहाय्य आहे. आणि परमेश्वर आम्ही स्तुती करत तुला धन्यवाद देत आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत, कारण तुझं वचन म्हणतं मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन, माझे सहाय्य कोठून येते. होय परमेश्वरा, आपण प्रत्येकाने म्हणूया मी आपली दृष्टी वर पर्वताकडे लावीन, माझे सहाय्य कोठून येते. यहोवा जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासूनच माझे सहाय्य येते. तो माझा पाय सरकू देणार नाही, माझ्या रक्षकाला डुलकी लागत नाही, व इस्रायलचा रक्षक झोपीही जात नाही, व डुलकीही घेत नाही. यहोवा माझा रक्षक आहे, माझ्या उजव्या हाताकडे यहोवा मला सावली आहे. म्हणून दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र मला मारणार नाही. यहोवा सर्व वाईटापासून माझे रक्षण करील, तो माझ्या जीवाचे रक्षण करील. यहोवा माझे बाहेर जाणे वात येणे आत्तापासून सर्व काळ राखी जाईल. होय माझ्या देवा, तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही स्वीकारतो, तू आमचा रक्षक आहेत. दिवस आम्हाला मारणार नाहीये, रात्र आम्हाला मारणार नाहीये, कोरोनाचं कुठलाही अटॅक आमच्यावर होणार नाही, आमच्या विश्वासणाऱ्यावर होणार नाही. आम्ही डिक्लेअर करतो येशूच्या नावामध्ये, येशूच्या रक्तामध्ये. धन्यवाद माझ्या देवा, धन्यवाद येशू राजा, तुझी उपस्थिती आमच्या लोकांवर मोकळी करत आहोत, तुझं सानिध्य आमच्या लोकांवर मोकळी करत आहोत, विश्वासणाऱ्यावर मोकळं करत आहोत. तुझी उपस्थितीसाठी धन्यवाद, तुझ्या आरोग्यासाठी धन्यवाद. तू आमचं कवच आहेस, तू आमचा रक्षक आहेस, तू आमचा परमेश्वर आहेस, आमच्या जीवाचं रक्षण करणारा, आमच्या कुटुंबाचं रक्षण करणारा. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. जिथे जिथे आजारी लोक आहेत, तुझी उपस्थिती स्पर्श करू देल, तुझ्या आरोग्याची उपस्थिती, तुझी सामर्थ्याची उपस्थिती आम्ही डिक्लेअर करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ज्या प्रेग्नेंट स्त्रिया आहेत, ज्या वयस्कर लोक आहेत, जे लहान लेकरं आहेत, विशेष करून त्यांच्यावर कृपा, तुझं जाड खवच आम्ही स्वीकारतो. येशूच रक्त लावतो आम्ही त्यांना. बोला, मी आणि माझे कुटुंब तुझी उपस्थिती आम्ही स्वीकारतो, तुझं सानिध्य आम्ही स्वीकारतो. ओ राबा शांदा राबा बाबा बाबा बा, ओ रलहंदा राबा शांदा राबा बा, ओ शखांदा रिहांदा राबा बाबा बाबा बा, ओ रोहोंदो राबा शांदा राबा बाबा बाबा बाबा. ओ त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, घाबरू नका. ओ निगेटिव्ह तुमच्या शब्दातून बोलू नका. तुम्ही कितीही भयानक तुम्हाला आजार असला तर तुम्ही मरणार नाहीये, तुम्ही जगाल आणि देवाचे गौरव कराल. ओ थँक्यू जीसस. ओ रो बाबा 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 बाबा, ओ रो हो रो बो श्रंदा बाबा बाबा बाबा.
baba o roho ndo raba shandara baba 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 o roho ndo raba sandara baba 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 o raba shandara baba baba baba. Thank you Jesus, thank you Lord, thank you Jesus. Riba sandara baba 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 baba. Tujha vachna pramane ami swikarto, ami swatala tujha parmeshwara vachna madhe devacha upasthiti madhe devacha sanidhya madhe lockdown karun ghet ahot ami ani fakt देव आमचं कुटुंब आणि आम्ही आणि देव पूर्ण कुटुंबासहित परमेश्वराची आराधना करा, पूर्ण कुटुंबासहित परमेश्वराची स्तुती करा, पूर्ण कुटुंबासहित देवाच्या वचनावर मनन करा, देवाचं वचन डिक्लेअर करा आणि हे सामर्थ्य तुमच्या घरामध्ये फिरेल, तुमच्या घराभोवती फिरेल आणि जिवंत देवाचा अनुभव तुम्ही बघाल की जिवंत देवाने तुम्हाला जिवंत ठेवलेलं. तुम्ही साक्ष द्याल माझ्या प्रियांनो, सगळीकडे अंधार आहे, चहूबाजूने लोक भीतीने ग्रासलेले आहेत, अख्ख्या जगामध्ये अंधार आहे, पण तुमच्यामध्ये प्रकाश आहे, तुमच्या घरामध्ये प्रकाश आहे. कारण की जरी मिस्रावर अंधार होता, पण देवाच्या जे इस्रायल लोक होते, देवाने निवडलेले लोक होते, 3 दिवस मिस्रावर अंधार होता, गडद अंधार, कुणी कुणाला पाहिलं नाहीये, पण जे देवाचे निवडलेले लोक आहेत, देवावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये प्रकाश होता, त्यांच्या एरियामध्ये प्रकाश होता, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश होता आणि सुपर नॅचरल चमत्काराची तुम्ही अपेक्षा करा. माझ्या मुलांनो, माझ्या मुलींनो, घाबरू नका. ओ रिहांदा राबा शांदा राबा, ही वेळ आहे पश्चाताप करून देवाकडे फिरण्याची, ही वेळ आहे वॉरियर युद्धाची प्रार्थना करण्याची. प्रार्थना योद्ध्यांना उभे राहा, कारण की जिवंत देवाचा प्रकाश तुमच्याकडे आलेला आहे, यहोवाचा प्रकाश तुमच्याकडे आलेला आहे, यहोवा ग्रासत चाललेला आहे तुम्हाला. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. जगामध्ये जरी गाढ अंधार आहे, जगामध्ये जरी कोरोनाने थैमान घालून गाढ अंधार केलेला आहे, पण यहोवाचा जिवंत देवाचा प्रकाश, जिवंत देवाचं जीवन तुझ्या मध्ये वाहत आहे, तुझ्या भोवती वाहत आहे, तुझ्या कुटुंबामध्ये वाहत आहे, तुझ्या प्रियजनामध्ये वाहत आहे, देशामध्ये, भारतामध्ये वाहत आहे. प्रत्येक अपॉस्टल, प्रॉफेट, इव्हेंजेलिस्ट, पास्टर, टीचर, प्रत्येक आराधक, प्रत्येक जो कोणी विश्वासणारा आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्याचं कुटुंब, भारतातील प्रत्येक खानाकोपऱ्यामध्ये जे आहे, ओ देवाची उपस्थिती स्वीकारा, घाबरून जाऊ नका. महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यात असलेल्या लोकांनो, देवाची उपस्थिती, देवाचं सानिध्य तुम्हाला मोकळं करत आहे, तुम्हाला विश्वास देत आहे. भित्रेपणाचा आत्मा निघून जा, मरणाची भीती निघून जा. स्तोत्रसंहिता 121 प्रमाणे आम्ही डिक्लेअर करतो, आमच्या रक्षकाला झोप नाही लागत, ढुलकी घेत नाहीये आणि आम्हाला चंद्र मारणार नाहीये, कोरोना मारणार नाही, दिवसा मारणार नाही, रात्री मारणार नाहीये. ओ तर देवाचा रक्षक येशू आमचा रक्षक आहे, पवित्र आत्मा आमचा रक्षक आहे, एंजल्स त्याने आमच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेले आहेत. पवित्र आत्म्याचं डायनामिक डायनॅमिक पॉवर आमच्या भोवती आहे, आमच्या आतमध्ये आहे, आमच्या सभोवती आहे, आमच्या वरती आहे, आमच्या खाली आहे, आमच्या उजव्या हाताकडे आहे, आमच्या डाव्या हाताकडे आहे. जेव्हा ही प्रार्थना तुम्ही ऐकत आहात, तुम्ही बोला, तुम्ही कन्फेस करा आणि तुम्ही मरणार नाही, तुम्ही जगाल. कितीही भयानक जरी तुम्हाला आजार असले, तरी कोरोना तुमच्यावर अटॅक करणार नाहीये. ओ सायंटिस्ट विकेल सांगितलं जातं की आजारी लोकांवर करोना अटॅक करतो, कुठला खर
करुणा कुठला आजार तुमच्यावर अटॅक करणार नाहीये, पण देवाची करुणा, देवाची कृपा, देवाची दया तुम्हाला घेरत आहे, तुम्हाला जकत आहे, तुमच्या लेकरांना जकत आहे. ओ तुम्ही उपाशी मरणार नाहीये, देवाचा पुरवठा माझ्या तुमच्याकडे येईल, देवाचा आनंद घ्या. हे परिस्थिती आक्रोश करण्याची नाहीये, हे परिस्थितीमध्ये रडण्याची नाहीये, तर देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद करण्याची आहे. त्याच्या वचनामध्ये स्वतःला विसरून मग्न होण्याची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आणि देव वेगळे नाहीये, तुम्ही आणि देव एक आहे. रिमा सांदरा बाबा 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 बा, जो देवाशी जडलेला आहे तो देव त्याचा आत्मा, आत्मा आत्म्याशी एकरूप होतो. म्हणून आपला आत्मा देवाच्या आत्म्याशी एकरूप झालेले असताना आपण वेगळे नाहीये, रिबा आपण एक आहोत. राबा शांदा राबा बाबा 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 यरो लोहोन दो राबा. मी एक परमेश्वराची जड उपस्थिती पाहत आहे, जड देवाची उपस्थिती पाहत आहे. ओ ही उपस्थिती तुम्हाला ग्रासत चाललेली आहे. रिमा श्रांदारा बाबा 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 बा, जे प्रभूपासून लांब गेलेले आहेत माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, फिरा, कारण एकच ख्रिस्त हे उत्तर आहे. ओ देवाने मोठं पाचारण तुम्हाला दिलेलं आहे. प्रभूची इच्छा आहे तुम्ही मरू नये, तर तुम्ही जगावं व त्याचे गौरव करावे, त्याचं पाचारण पूर्ण करावं. 2020 तुमच्यासाठी मी आशीर्वाद मोकळे करते, तुमच्यासाठी दीर्घ आयुष्य मोकळे करते. रिमा संदारा बाबा बाबा बा, सर्व गौरव तुला देते, सर्व सन्मान तुला देते, आणि श्री ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करते. आमेन.